काय ग काय झालं हे गे यामध्ये आहे शीतोपलादी हळद मध कंठकारी हा अडुळसा आयुर्वेदिक आहे त्यामुळे कोणतेच साईड इफेक्ट नाही रॅपल अडुळसा जो आपली रोग प्रतिकारक शक्ती वाढवतो चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरे गटावर भोसरी टीका केली आमच्या मशालेला आम्ही भाजपला खाक करून टाकू असं संजय राऊत यांनी म्हणाले होते याचा पलटवार म्हणून 2024 मोदीच्या करिश्मापुढे ठाकरेंची मशाल भिजणार आहे असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या राड्या प्रकरणी पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांनी SIT पथकाची स्थापना केली होती दरम्यान SIT तपासात अनेक धक्कादायक खुलासे समोर आले अफवामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये राडा झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एकरी उल्लेख केल्याने भाजप नेते चांगलेच भडकलेले पाहायला मिळत आता शिवसेनेचे नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्यावर निषेध व्यक्त केला आहे मोदी यांची लोकप्रियता देशातच नव्हे तर जगभरात असताना उद्धव ठाकरे यांनी द्वेषापायी हे वक्तव्य केल्याची टीका एकनाथ शिंदे यांनी केली आहे अमित शहा पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत विशेष म्हणजे शहा नागपूर दौऱ्यासाठी येणार आहे शहाचा हा नागपूर दौरा 3 महिन्यात दुसरा असल्यानं राज्यात खळबळ उडाली आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात अश्लील रॅप सॉन्ग शूट केल्या प्रकरणात आता चांगलंच वातावरण आपल्याला पाहायला मिळते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने या प्रकरणी आक्रमक पवित्रा घेतला असून विद्यापीठात राडा केल्याचं पाहायला मिळते शरद पवार यांच्या वक्तव्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारल्यानंतर ते म्हणाले शरद पवार साहेब खूप अनुभवी नेते आहेत त्यांची विधानं महत्वाची असतात ते जे बोलतात त्यांचं गांभीर्य असतं ज्याला जे वाटेल त्याने तो विचार करावा मी एवढंच सांगेन असं मुख्यमंत्री म्हणाले माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढलाय महाविकास आघाडीचा जागा वाटप निश्चित नाही महाविकास आघाडी टिकून राहावी हाच माझा प्रयत्न असल्याचं शरद पवार यांनी म्हटलंय परळी बाजार समिती निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली बीडचं राजकारण चांगलंच तापलेलं पाहायला मिळते बाजार समितीच्या निवडणुकीवरून पुन्हा एकदा मुंडे बहीण भाऊ आमने सामने आलेले पाहायला मिळत आहे उष्माघाताने सुमारे 14 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी विरोधकांनी केली आहे या प्रकरणी विरोधकांनी महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली असून कारवाईची मागणी केली आहे शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे आणि जावई सदानंद सुळे यांच्या अदानी कंपनीत तब्बल 45,000 शेअर्स असल्याची माहिती समोर आली आहे राहुल कुल यांच्याकडून 500 कोटीचं मनी लॉन्ड्रिंग आहे असा आरोप संजय राऊत यांनी केलाय गंभीर राज्य शासन दखल घेत नसल्यामुळे सीबीआयकडे तक्रार करणार असल्याचं त्यांनी म्हटलं अमरावतीच्या बडनेरा मतदारसंघात आमदार रवी राणा यांच्या विरोधात भाजप आक्रमक झालेली पाहायला मिळाली आहे नगरसेवकांनी केलेल्या विकास कामाचा आमदार रवी राणा श्रेय घेत असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे तेलंगणाचे मुख्यमंत्री KCR राव यांच्या घोषणेमुळे तेलंगणा हे राज्य डबकाईला आलंय KCR राव हे पंतप्रधान पदाचा चेहरा बनू शकत नाहीत अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सतीश चव्हाण यांनी केली आहे वैभववाडीत उद्धव ठाकरे शिवसेनेला भाजपचे आमदार नितेश राणे यांनी जोरदार धक्का दिला आहे वैभववाडी नगरपंचायत ठाकरे सेनेच्या 3 नगरसेवकासह शहराध्यक्ष युवासेना तालुका प्रमुख यांनी भाजपात प्रवेश केला आहे पुणे विद्यापीठातील गोंधळाप्रकरणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या 15 ते 20 आंदोलकांवरती गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती समोर येते IPL 2023 34वा सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने सनरायझर्स हैदराबादचा पराभव केलाय एका रोमांचक सामना झाला यात दिल्ली कॅपिटल्सने विजय मिळाला यामध्ये आहे शीतोपलादी हळद मध कंठकारी हा अडुळसा आयुर्वेदिक आहे त्यामुळे कोणतेच साईड इफेक्ट नाही रॅपल अडुळसा जो आपली रोग प्रतिकारक शक्ती वाढवतो